नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिसमध्ये। मित्रांनो, कालच्या ऍक्च्युअली जी काही आपल्याला मार्केटने करेक्शनची चिन्ह दाखवली होती त्याच्यामध्ये शार्प यूटर्न घेतला तिन्ही पण याच्यामध्ये इंडेक्समध्ये। याचा अर्थ ही तेजी आहे का ट्रॅप आहे याच्यावर थोडं चर्चा करूया। उद्या काय होऊ शकतं आणि त्या दिशेने पुढे जाण्याचा प्रयत्न करू। नक्कीच आजची जी काही मुवमेंट होती ती पूर्णपणे अनएक्सपेक्टेड होती, कारण पूर्णपणे आपल्या सपोर्ट लेवलपासून त्याने पुन्हा एकदा बाउन्स बॅक घेतलाय। आशा होती की आणखीन थोडं करेक्शन देईल, परंतु त्याने क्विकली वरच्या दिशेने जायचा प्रयत्न केलाय। बघूया मार्केटच्या मनामध्ये काय आणि त्या दिशेने आपण पण पुढे जाण्याचा प्रयत्न करूया। तत्पूर्वी जर तुम्ही अजून टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब नसं केलं, जिथे आम्ही रोज स्पेशल ट्रेड देत असतो निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीपैकी, तर तुम्ही आजच सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। सुरुवात निफ्टीपासून करूया। निफ्टीची कंडिशन जर आपण आजची पाहायला गेलो तर एका रेंजबाउंड ओपनिंग नंतर ना मार्केट थोडं प्लस दिशेनं गेलं। आता उद्या काय करायचं क्विकली लक्षात ठेवा, मार्केट नॉर्मली पुन्हा लाईफ टाईम हायच्या दिशेने येऊन थांबलेलं आहे। तेजी करायची तर फक्त 20,100 ब्रेक केला तरच, कारण ऍक्च्युली टॉपपाशी आहे मार्केट, कन्सोलिडेशन करून ब्रेकआउट पण देईल आणि ब्रेकडाऊन पण देऊ शकतं। मग ब्रेकडाऊन कुठे कन्फर्म होईल तर 20,050 खाली समजेल की याच्यामध्ये थोडा ब्रेकडाऊन येतोय, की जो 19,940 आणि त्याखाली 19,900 आसपास जाण्याचा प्रयत्न करेल, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट याच्यामध्ये 20,100 ब्रेक केला तर 20,160 आणि त्यानंतर 20,230 ह्या महत्वाचे लेवल असतील अपसाईडला। ओके, याच्यानंतर आपण जाऊया बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीची कंडिशन जर आपण पाहायला गेलो तर उद्या 46,000 क्रॉस नाही करत तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये तेजी करू नका, कारण आज ऍक्च्युली बँक निफ्टी खूप बुलिश होती। कंटिन्यू राहील तेजी ही 46,000 क्रॉस केला तर, आणि त्याच्यावर 46,200 आणि 46,350 हे महत्वाचे रेजिस्टन्स राहतील। तसेच 45,830 ब्रेक केला तरच आपल्याला खाली डाऊनसाईडचा विचार करायचा आहे। जो डाऊन आपल्याला 45,600 आणि त्याच्या खाली 100 ते 200 पॉईंट आणखीन घेऊन जाऊ शकतो। ओके, परंतु याच्यावर लक्ष ठेवा, 46,000 आजची तेजी नॉर्मली HDFC बँकेमुळे ज्यादा होती ती थोडी अजून त्याला सस्टेन करू शकते। याच्यानंतर ना मित्रांनो आपण चर्चा करूया फिन निफ्टी बाबत। फिन निफ्टीची कंडिशन पाहायला गेलो तर 20,430 हा रेजिस्टन्स आणि एंट्री पॉईंट असेल कॉलसाठी, आणि 20,350 हा एंट्री पॉईंट असेल त्याच्या खाली पुटसाठी। दोन्ही साईडला जवळपास 80 ते 120 पॉईंट रॅली देईल तो ब्रेकआउट दिल्यानंतर ना किंवा ब्रेकडाऊन दिल्यानंतर ना, तर त्या हिशोबाने रेडी राहा आणि ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा। तसेच तुम्हाला वाटतंय का की याच्याबरोबर उद्या लाईव्ह यावं तर लाईव्ह अशी कमेंट करा। उद्या सकाळी जर आत्ता तुम्ही 50 जास्त कमेंट असतील तर आम्ही उद्या सकाळी 9:15 पुन्हा लाईव्ह येऊया, जिथे तुम्ही एन्जॉय करू शकता लाईव्ह सेशन आणि लाईव्ह ट्रेडिंग विथ लाईव्ह लर्निंग मार्केटमध्ये। याच्यानंतर ना काही चार स्टॉकचा क्विकमध्ये अभ्यास करूया उद्याच्यासाठी। पहिला स्टॉक असेल इंडसंड बँक लिमिटेड। इंडसंड बँकेमध्ये आज चांगली तेजी दिसून आली होती, 1456 आज भाव बंद आहे, 1462 याच्यावर लक्ष ठेवा। पुन्हा एकदा बुल्स ऍक्टिव्ह होऊ शकतात। दोन नंबरचा स्टॉक असेल उद्याच्यासाठी अरबिंदो फार्मा लिमिटेड। अरब फार्मामध्ये 902.50 आजचा भाव बंद आहे, 905 वरती आरोवर आरो फार्मावर लक्ष ठेवा। त्याच्यानंतर तीन नंबरचा स्टॉक असेल हटसन ऍग्रो प्रोडक्ट्स लिमिटेड। हटसनमध्ये 1160 भाव बंद आहे, 1156 खाली सेलिंग पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतं, लक्ष ठेवा। छान ब्रेकडाऊन आहे, चांगले ट्रेड भेटू शकतात। आणि चार नंबरचा स्टॉक असेल PB फिनटेक लिमिटेड। PB फिनटेकमध्ये 758 भाव बंद आहे, 756 खाली पुन्हा एकदा सेलर्स ऍक्टिव्ह होऊ शकतात। तर मित्रांनो अशा प्रकारे होते चार स्टॉक। तुम्हालाही अशा प्रकारचे स्टॉक हवे असतील तर आजच डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावर जाऊन डिमॅट ओपन करा आणि आमच्याशी कनेक्ट व्हा, जिथे आम्ही तुम्हाला स्टॉक मार्केट शिकायला मदत करूया। तसेच हे सगळं करताय तर ट्रेडिंग जर्नल तुमचं अवश्य घ्या, त्याची पण लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि लाईव्ह अशी कमेंट न चुकता करा, जेणेकरून आपण प्रयत्न करूया उद्या सकाळी 9:15 भेटण्याचा। धन्यवाद।